और आइए अब रुख करेंगे अगली खबर की ओर। महाराष्ट्र के राजस्व मंत्री बालासाहेब थोरात के जन्मदिन के अवसर पर श्रीरामपुर में भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर विधायक लहुकांडे और संगमनेर की मेयर दुर्गाताई तांबे ने महाराष्ट्र लोक परंपरा कार्यक्रम का उद्घाटन किया। मेयर दुर्गाताई तांबे ने कहा कि राजस्व मंत्री थोरात के जन्मदिन के अवसर पर इस कार्यक्रम के आयोजन किया गया है। व्यास वशिष्ठ सुख गोंधळी आमदार कानडे साहेबांनी श्रीरामपुर में मेरे बड़े भैया महाराष्ट्र के कांग्रेस के ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्य के महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहब के जन्मदिन पर आज एक सुंदर ऐसा महाराष्ट्र की लोक परंपरा ऐसा कार्यक्रम रखा है। आमदार लहुजे कानडे और उनके सब सदस्यों ने ये कार्यक्रम रखा है। मेरे बड़े भैया महाराष्ट्र का कांग्रेस का नेतृत्व करते हैं और श्रीरामपुर पर उनका अधिक ज्यादा ध्यान है, उनके वो पालक है। श्रीरामपुर शहर बहुत आखिव रेखीव ऐसा शहर है। इसके योगदान में स्वर्गीय डॉक्टर अन्ना साहेब शिंदे, स्वर्गीय बैरिस्टर रामराव जी आदिक, स्वर्गीय गोविंदराव जी आदिक, स्वर्गीय जयंत जी ससा ने इनका महत्वपूर्ण योगदान है। श्रीरामपुर में प्रगति की ओर चलता है। महाराष्ट्र में एक ऐसा शहर है कि वो उनके रास्ते सब अच्छा और उनकी MIDC बहुत अच्छी है। तो इसके आमदार लहुजी कानडे ये भी बहुत अच्छा काम इसमें करते हैं। एक गवर्नमेंट के उनको सब पता है कि कैसा काम करने का, वो गवर्नमेंट में थे और उनको प्रशासकीय सब मालूम है। इसलिए यहाँ अभी ये नाट्यगृह नया है, लेकिन उनको शासन से कुछ कमी थी। इसलिए आमदार लहुजी कानडे इन्होंने बहुत अच्छा सब करके आज ये नए नाट्यगृह में ये सब कार्यक्रम का प्रयोग हो रहा है। हमारे महाराष्ट्र के लोक परंपरा बहुत अच्छी है, उसमें पोवाड़ा है, भारूड़ है, लावनी है। ये कार्यक्रम श्री डॉक्टर गणेश इन्होंने लाया था, वो ये कार्यक्रम करते हैं। बहुत सुंदर ऐसा कार्यक्रम हो गया। मैं मेरे बड़े भैया नामदार बाळासाहेब थोरात को जन्मदिन के बहुत बहुत मुबारक देती हूँ। साहेबांच्या विचारसरणीला अनुरूप असं काहीतरी जनतेला सांस्कृतिक त्यांचा विचार पुढे नेणार असं काहीतरी साहित्य कला यातून पुढे नेणाऱ्या गोष्टी याचा भाग म्हणून आपण एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो। काल दुर्दैवाने गानकोकिळा भारतरत्न लता दीदींचं परवा निधन झालं आणि काल अखेरपर्यंत दुखवटा होता, त्यामुळे हा कालचा कार्यक्रम आपण आज करतो आहोत। मी प्रारंभीच लता दीदींना अत्यंत भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचा मार्गदर्शक आदरणीय सौभाग्यवती दुर्गाताई तांबे साहेब, व्यासपीठावर उपस्थित करंदाता ससाने, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पाटील थोरात, सचिन भाऊ गुजर, वंदनाताई मुरकुटे, संजयजी पण, अविनाश जापटे काका, अरुण पाटील नाईक, संजयजी छल्लारे, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब खांदे, अशोकराव आमचे कानडे, अंकुशराव, सर्व उपस्थित मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले माझे मार्गदर्शक, माझे ज्येष्ठ मित्र, जिल्हा परिषदेचे माजे अध्यक्ष अरुण पाटील कडू, अमृतका धुमाळ, मला क्षमा करा मी आता सर्वांची नावं घेत नाही, ही सर्व मान्यवर मंडळी आणि आपण सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर या सभागृहामध्ये हा पहिला कार्यक्रम होतो आहे।
त्यामुळे थोडंसं लाईटचं कमी अधिक, आवाजाचं कमी अधिक असं होऊ शकतं. आपण ते सर्वांनी समजून घ्यावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी व्यक्तिशः असं मानतो का ही जी वारकरी परंपरा आहे, संतांचा वैचारिक वारसा आहे आणि अगदी बालपणापासून मिळालेलं साम्यवादाचं बाळकडू या सर्वांचं रसायन म्हणून नामदार बाळासाहेब थोरात राज्याला एक नवा विचार देत आहेत. आणि ह्या विचारामध्ये मला वाटतं जो वारसा त्यांना लाभला तो ते समृद्धपणे पुढे नेत आहेत. तो विचार सर्वदूर गेला पाहिजे. आज देशामध्ये ज्या एका भावनात्मक आणि धर्मांध राजकारणाने धुमाकूळ घातलाय त्याच्या पलीकडे जाऊन सर्व धर्मसमभावाचा तळागाळातील फाटक्या तुटक्यांना उराशी कवटाळून पोटाशी धरून मायेची उब देणारा, सर्वांच्या उत्थानाचा आणि सर्वांच्या विकासाचा जो काही मार्ग आमदार बाळासाहेब थोरात सांगतायत तो सर्वदूर पोहोचवण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही करत आहोत. साहेब सतत साहित्यिक व्यासपीठावरून वारकऱ्यांच्या व्यासपीठावरून मला सुदैवाने त्यांचे काही विचार ऐकायला मिळाले, त्यांच्या सोबत राहायला मिळालं. सतत या परंपरेचा सन्मान करत, या परंपरेचा उद्घोष करत, याच्याच बळातून आपल्याला सर्वांना एकत्र राहून पुढे जाता येईल हे सुचवत असतात. कलेच्याच माध्यमातून लोकांचं प्रबोधन होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. मनावर साचलेलं जे काही संकुचितपणाचं मळब आहे ते दूर जाऊ शकतं याच्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मागच्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विजय सप्तपदी नावाचा महसूल विभागानं कार्यक्रम केला आणि या जिल्ह्यामधल्या त्या कार्यक्रमाला अभूतपूर्व यश मिळालं. याही वर्षी महसूल विभागाने साहेबांचा अत्यंत काळजाचा आत असलेला जो विषय आहे या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या बद्दलचा, आमच्या खेड्यापाड्यातून सैन्य भरती होऊन बलिदान देणाऱ्या लोकांचा, त्याच्यासाठीचा एक कार्यक्रम आज अमृत सैनिक अभियान आज सुरू झाला. मी दुपारी त्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. हे नुसतं बोलणं नाहीये, ही काहीतरी कृतिशीलता आहे. ही कृतिशील ही कृतिशीलता आपल्या सर्वांना अंगीकारता यावी. मित्रांनो, यासाठी वाढदिवसासारखे निमित्त शोधून लोकांच्या मध्ये हे पोहोचणं आहे. काल 7 फेब्रुवारीपासूनच काँग्रेसच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. मला वाटतं हे आपल्याला वाढवावं लागेल, कारण सर्वांना सोबत घेऊन जाणारा जो पुरोगामी विचार आहे, जो विचार संविधानातील सर्व उच्चतम मूल्य जी मानवी विकासाची मूल्य आहेत, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुभाव असेल, सामाजिक न्याय असेल, जो विचार काँग्रेसने दिला आणि आज नेमकी त्याच्यावर जेव्हा हल्ला होतो आहे असं एका परिस्थितीमध्ये साहेब झुंजारपणे या सर्व गोष्टींचा सामना करतायत. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र, हा छत्रपती राजर्षी शाहूंचा महाराष्ट्र, आंबेडकरांचा महाराष्ट्र. कोणीतरी उठतो आणि सांगतो की महाराष्ट्राने कोरोना देशभर दिला, धिक्कार केला पाहिजे. मला वाटतं जिथे आपली मुळात वृत्ती सर्व शोषितांना, पीडितांना, अडलेल्या नाडलेल्यांना मदत करण्याची आहे त्याचं कौतुक नका का होईना. परंतु अत्यंत विषारी पद्धतीने अपप्रचार करून मन कलुषित करण्याचा जो एक कार्यक्रम देशभर सुरू आहे त्यालाही मला वाटतं एक दमदार उत्तर ज्या लोककलेसारख्या साहित्यासारख्या परंपरेने आपल्याला दिलेला आहे ती परंपराच देऊ शकते
यावर माझ्यासारख्या एका कलवंत असणाऱ्या लेखक असणाऱ्या माणसांचा विश्वास आहे. मला वाटतं आज हा जो कार्यक्रम सादर केला जातो आहे त्याचं संयोजन मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे डीन डॉक्टर गणेशजी चंदनसिबे करत आहेत. मित्रांनो, हा हर उन्नरी कलाकार अरुण पाटील कडू इथं बसलेत. आम्ही दोघांनी 10 वर्षापूर्वी अहमदनगरला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन घेतलं होतं. गणेशराव तिथं होते अण्णाभाऊचे कवन गायला. त्यांच्यासोबत आज संपूर्ण राज्यभर आणि देशभर लौकिक मिळवलेला जो ताफा आहे त्याच्यामध्ये शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी आहेत. ते सांगलीवरून आलेत, गणेशजी मुंबईवरून आलेत. देवानंद माळींना आपण अनेकदा TV वर ऐकलेलं आहे. त्यांचा चिरंजीव जो बालशाहीर मराठी पाऊल पुढे येथून पुढे आला तो शाहीर पृथ्वीराज आज आपल्या समवेत आहे. भारूड सम्राज्ञी आदरणीय चंदाताई तिवारी ज्यांना नाट्य साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्या इथे आहेत. त्यांचा संच आहे. लावणी सम्राज्ञी मायाताई खुटेगावकर, मला वाटते सारीच नावं संगीत साहित्य अकादमीचे पुरस्कार आणि राष्ट्रभर स्वतःचं नाव लौकिक स्वतःच्या कलेनं, हा त्यांचा सुगंध कलेचा सतत दरवळणारी दरवळ असलेली ही नावं आहेत. लोकशाहीर सुरेश जाधव एक असा लोककलावंत आहे, आपण तो अनुभव घ्याल. त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व टीम आहेत. खरं तर यातील एक एक जण स्वतंत्र 3-3 तासाचा कार्यक्रम करतो. मला वाटतं श्रीरामपूरकरांना ही एक सांस्कृतिक मेजवानी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण देणं सुरू केलं, हे त्याचं दुसरं पर्व आहे. मी अधिक वेळ न घेता या तालुक्याच्या या शहराच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे केंद्रीय मंत्री होते की जे हरित क्रांतीचे जनक झाले, स्वर्गीय रामरावजी अधिक साहेब असतील, खासदार गोविंदरावजी अधिक साहेब असतील, स्वर्गीय जयंतरावजी ससाणे साहेब असतील, या सर्व लोकांनी मौलिक असं योगदान दिलं. मी त्यांना वंदन करतो आणि या सर्वांचं जे चांगुलपण आहे ते आम्ही आमच्या परीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करू एवढी या निमित्ताने जाणीवपूर्वक ग्वाही देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो.